आता हे एक झालं. आणि योगी इथे येतात ते बोलतात बटेंगे तो कटेंगे, तेही तुम्हाला आवडत नाही, त्यावरही तुम्ही रिॲक्शन देता. बरोबर आहे ना? एक मिनिट, त्याच्या संदर्भामध्ये 5, 7, 8, 10 पक्ष वेगवेगळे आले तरी त्यांच्यात काही काही वेगवेगळी भूमिका त्यांची असू शकते. आम्ही आमचं काम त्या ठिकाणी करतो. मी बोललो की महाराष्ट्राची तुम्ही संस्कृती बघितली, उमेशजी तुम्ही अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, महाराष्ट्र तुम्हाला जवळनं माहिती आहे. तुम्ही पहा ना, महाराष्ट्र कधी इथं महाराष्ट्रातल्या जनतेवर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पगडा इतका मजबूत आहे की ते अशा गोष्टी जे बाहेरच्या इतर राज्यात चालतात तसं इथं ह्या गोष्टीला फार थारा देत नाहीत. म्हणजे हे तर झालं त्यांचं. त्या अगोदरही तुम्ही वाचाळवीरांना बोलले होते, जेव्हा नितेश राणे बोलले की मशिदीत घुसून मारू, तेव्हाही तुम्ही बोलले ना की वाचाळवीरांना थांबवा. पण त्याच्यामध्ये आपण आपलं सांगण्याचं काम केलं पाहिजे. एवढा मोठा पक्ष आहे, एवढी मोठी युती आहे, सगळ्या आघाडीमध्ये पण काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. मी तर बोलताना दोन्ही बाजूंनी बोलत असतो, कुणीच तारतम्य सोडून बोलू नये. एवढे बोलायला विषय आहेत आपल्याला, एवढे बोलायला काही आरोप होतात, त्याला प्रत्यारोप आपण करू शकतो, खूप काही गोष्टी आहेत. नाही, माझं मी जे सगळं विचारतोय की तुमचे भाजप बरोबर कसे सूर जुळत नाही. म्हणजे तुमची वक्फ बोर्डावर वेगळी भूमिका होती, नवाब मलिकांच्या बाबतीतही त्यांची वेगळी भूमिका होती. मला एक कळत नाही, आपल्या इथं तुम्ही ज्या चॅनलला काम करता सगळ्या अख्ख्या टीमची मतं तुमच्यासारखीच नसतात, काही वेगवेगळी मतं असतात. संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान, ह्या संविधानाचा प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, मतस्वातंत्र्य दिलेलं आहे, विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, विचारधारा दिलेली आहे, सगळ्या गोष्टी दिल्यात ना. त्याच्यात जे आपल्याला योग्य वाटतं ते त्याच्याबद्दल कॉमेंट्स करायचं कारण नाही, पण जे नाही वाटत त्याच्याबद्दल बोलून पुढं गेलं पाहिजे. नाही, पण हा विचारधारेचा क्लॅश आहे ना दादा. जेव्हापासून तुम्ही आले तेव्हापासून ही विचारधारेचा क्लॅश झाली. आज शिवसेनाची विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा एक आहे का? एक आहे का? मी तुम्हाला विचारतोय प्रश्न, नाहीच आहे. तुम्ही स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐका किंवा त्यांचं मत ऐका, प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्ती आल्यानंतर तिथं वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचं मत येऊ शकतं, विचार येऊ शकतो. आता ह्या गोष्टीला तुम्ही महाराष्ट्रात अलीकडं आपल्या महाराष्ट्राने 1990 पासून ठरवलेलं आहे की एका पक्षाचं सरकार इथं द्यायचं नाही. 85 नंतर, मी तर कधी सांगतो 1985 ला काँग्रेसचं सरकार आलं, त्याच्यानंतर कधी इथं पूर्ण बहुमताचं सिंगल पार्टी आलं नाही आलेलं. त्याच्यामुळं आता इथं राज्य चालवायचं म्हणलं की तुम्हाला 145 आकडा गाठावा लागतो. ह्या घटना होत राहणार आहे जोपर्यंत असं लीडरशिप महाराष्ट्राला चांद्यापासून बांध्यापर्यंत वाटत नाही की ह्या व्यक्तीच्या हातात पूर्ण महाराष्ट्र आपण दिला पाहिजे. इथंच वेगवेगळे रिजन आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे लोकांची विचारधारा वेगळी असती, विदर्भातली वेगळी आहे, उत्तर महाराष्ट्रातली वेगळी आहे, कोकणवासियांची वेगळी आहे, हे आपण कसं नाकारू, मराठवाड्याची वेगळी आहे, कसं नाकारू शकतो. ठीक आहे, तुम्ही आता या विषयावर आलेच की